लक्ष द्या, विशेषणाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात रे? ऍडजेक्टिव म्हणतात. काय म्हणतात विशेषणाला इंग्लिश मध्ये? ऍडजेक्टिव. आता विशेषण म्हणजे काय? या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये व्याख्या दिलेली आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. हाँ बघा, नामाबद्दल. आता नाम कोणते कोणते असतात? नाम बघा, आता नाम म्हटल्यानंतर शाळा, त्यानंतर मुलं, मोबाईल, पेन्सिल, पुस्तक, वही, रस्ते, है की नाही? हे सर्व झाले नाम, तर त्याला विशेषण असे म्हणायचं. आता बघा, खाली तुम्हाला काही उदाहरण दिलेले. आता बघा या ठिकाणी उदाहरणार्थ, शाळेत खूप मुले असतात. आता या ठिकाणी बघा, शाळेमध्ये खूप मुले असतात, या ठिकाणी जी मुले आहेत या मुलांना म्हणायचं नाम. मुलांना काय म्हणायचं? नाम. मग या नामाविषयी अधिक माहिती कोणी सांगितली? खूप या शब्दांनी. कोणी सांगितली? खूप या शब्दांनी. बघा, मुले कशी आहेत शाळेमध्ये? खूप आहेत. मुले कशी आहेत शाळेमध्ये? खूप. तर मुलांविषयी माहिती सांगितली की त्या शाळेमध्ये खूप मुले आहेत, म्हणून खूप हा जो शब्द आहे त्याला काय म्हणतात? विशेषण असं म्हणायचं. आणि मुलांविषयी खूप हा जो शब्द आहे हा वेगळी माहिती सांगतो, या ठिकाणी विशेष माहिती सांगतो, त्यालाच आपण विशेषण म्हणायचं. बघा, नंबर 2 वाक्यात तुम्हाला दिलेले, रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली. आता बघा, या वाक्यामध्ये रस्ता, बाई, झाडे हे सर्व काय नामे, परंतु नामाच्या पूर्वी जो विशेष शब्द असतो, नामाच्या अगोदर त्या शब्दांना विशेषण म्हणतात. आता झाडे, झाडे कशी आहेत? विविध प्रकारची आहे, म्हणून विविध हा जो शब्द आहे तर यांनाच म्हणायचं विशेषण. त्यानंतर ताजी आणि रसाळ फळे खावीत. बघा, आता या ठिकाणी फळे हा शब्द जो आहे हा नाम आहे, म्हणजे फळ, याला काय म्हणायचं? नाम. आता फळाविषयी माहिती काय सांगितलेली? विशेष, की फळे कशी आहेत? रसाळ, ताजी. म्हणजे या ठिकाणी ताजी आणि रसाळ हे दोनही शब्द विशेषण आहेत, की ते फळाविषयी काय करतात? माहिती शिल्लक सांगतात, विशेष सांगतात, अधिक अधिक सांगतात, है की नाही? तर अशा प्रकारे या शब्दांना विशेषण शब्द असे म्हणायचं. इंग्लिश मध्ये सुद्धा ऍडजेक्टिव अशाच प्रकारचे असतात. ओके.